पार्श्वभूमी सुरुवातीला मी सांगणार आहे. आपण पाली इन्स्टिट्यूटच्या वतीनं हे शिबिर घेतोय. लेणींमध्ये आपण यावं, तिथं ध्यान करावं, तिथं वंदना घ्यावी, तिथं धम्माभ्यास व्हावा, या हेतून आपण इथं आलो. कारण काही शतकांपूर्वी, काही हजार वर्षांपूर्वी इथं जे कोणी भिक्खू असतील, इथं जे कोणी समजा या इथं कोणी स्वतंत्र असतील, कोणी आधुनिक असतील, आपण सांगता येत नाही. पण आज आपण जिथं बसलोय तिथं आपल्याला काही जाणवतं की ते एक प्रकारची शांतता आहे. आज अजिंठ्याच्या लेणीसारखं इतकं इथं आपल्याला चित्र सापडणार नाही, डेव्हलपमेंट दिसणार नाही, पण तिथं जी शांतता आहे तीच शांतता आपल्याला इथं सापडते. आणि अशा वातावरणामध्ये आपण हे सूत्र ऐकतोय. सूत्राचं नाव आहे संबंधित सूत्र. आपल्याला माहीत असेल, आता अरविंद सरांनी जसं सांगितलं की बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर जो काही धर्म सांगितला गेला त्याचं एकत्रीकरण भिक्खूंनी केलं. आणि पहिल्या धर्मसंगीतीमध्ये शुद्ध पीठक आणि विनय पीठक तयार झालं. विनय पीठक म्हणजे काय, की जो भिक्खू संघ होता त्या भिक्खू संघानं जगायचं कसं, वागायचं कसं, त्यांनी कोणते नियम पाळायचे, जेणेकरून ते बुद्ध बनतील, अनंत बनतील, याच्यासाठी जे होतं ते विनय पीठक होतं. दुसरं जे होतं ते शुद्ध पीठक होतं. त्यामध्ये बुद्धाने भिक्खूंना दिलेले उपदेश होते, ग्रंथांना दिलेले उपदेश होते, त्याचं एकत्रीकरण करण्यात आलं. आणि नंतरच्या काळामध्ये अभिधम्म म्हणजे सुखपीठकातला भाग एक पुढं अभिधर्म म्हणून डेव्हलप झाला. की ती हयक्तीची मूर्ती मनाच्या संदर्भातली, आजही मनाविषयी जे संशोधन करतात जगभरातले शास्त्रज्ञ ते त्या अभिधर्माचा अभ्यास करतात, तो अभिधर्म तयार झाला. आज आपण जे सुख पाहणार आहोत संमिश्र सुख, ते त्रिपिटकावरचा जो एक भाग आहे सुखपीठक. त्या सुखपीठकामध्ये मग्जिम निकाय नावाचा भाग आहे, मध्यम प्रकारची जी सूत्र आहे. त्या मग्जिम निकाय म्हणतात पहिलं जे भाग आहे, मूल पन्नास नावाचा जो भाग आहे त्यामध्ये एक मूल पर्याय वर्ण आहे. मग्जिम निकाय मूल पन्नास वर्ग आणि मूल पर्याय वर्ग त्यामध्ये नऊ नंबरचं सूत्र आहे. समाधी नऊ नंबरचं सूत्र आहे. ही माहिती समजून घ्या. कारण बुद्धाने असं म्हटलेच होता की जगामध्ये बुद्ध उत्पन्न होणं अतिशय दुर्लभ आहे. बुद्ध उत्पन्न झाले तर धर्म सांगतील अथवा नाही सांगतील, धर्म सांगणं हे अतिशय दुर्लभ आहे. आणि धर्म शिकवणारा मिळणं तो तर काय दुर्लभ आहे. आपण पाहतोय अनेक ठिकाणी